भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील लोणिवली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विचुंबे इथं झालेल्या या पक्ष प्रवेशात लोणिवली येथील रोहित पवार, मयूर धनावडे, रुपेश पवार, जगदीश धनावडे, अनिल धनावडे, रोशन पवार, पंढरीनाथ पवार, सुरेश पवार, आतिश येरुणकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, भाजपचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या कल्पना ठाकूर, प्रतिभा ठाकूर, लीना ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पुढच्या आठवड्यामध्ये कधीतरी आपण 1-2-3 तारखेपैकी एका दिवशी फॉर्म भरणार आहोत. एकदा फॉर्म भरला की प्रचाराला सुरुवात होईल. प्रचाराला सुरुवात झाली की उमेदवार हा सगळीकडे येऊ शकणार नाही. कारण 5.5 लाख मतदान आहे पनवेल विधानसभा मतदारसंघाचं. 5.5 लाख आपल्या मतदारसंघाचं मतदान आहे. महाड मतदारसंघ इथलं शेवटचं टोक रायगड जिल्ह्याचं, त्याचं मतदान आहे 2,60,000. 2,60,000 तिथलं शिवडंच 2,78,000. तुम्हाला सांगा की त्यांच्या दुप्पट मतदारसंख्या आपली आहे. कसं मतदारांपर्यंत पोहोचायचं? महाराष्ट्रामधला सगळ्यात जास्त मतदार असलेला आपला मतदारसंघ आहे. त्यामुळे उमेदवार म्हणून लोकांच्या पर्यंत जर पोहोचायचं तर प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत नाही जाऊ शकणार आहे. आणि म्हणून उमेदवार आपल्यामध्ये नाही आला तरी चालेल, पण आपण सगळे या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत. 2019 एप्रिल महिन्यामध्ये आपण म्हणतच होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीतरी म्हणाले मैं हूं चौकीदार, तर आपण म्हणालो मैं भी चौकीदार. आपण सगळेजण मैं भी चौकीदार म्हणायला लागलो. त्याच पद्धतीनं प्रशांत ठाकूर आला तर आला, नाही आला तर मैं भी उमेदवार असं म्हणून आपणच उमेदवार असल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे. आणि आपण मत मागतो ते उमेदवाराला नाही, आपण मत मागतो ते भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टी या देशातली महाराष्ट्रातली सगळ्यात ताकदवान पार्टी आहे. आणि ही पार्टी निवडून आली पाहिजे, कमळ निशाणी ही निवडून आली पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागावं असं आवाहन आपल्या सर्वांना करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.